क्षेत्र, डोंबिवली क्षेत्र इकडे व्हायचंय. कबड्डी पट्टू आहे हा, मुंबई पलटन मध्ये त्याला आपली पुणेरी पलटन, पुणेरी हा. संकेत सावंत, संकेत सावंत पुणेरी पलटनचा कॅप्टन, कबड्डी प्लेयर. आणि हा चेंडू टोलवला सी महाराष्ट्र पलीकडे डायरेक्ट सिक्स. तुझ्या पायाशी राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. आई तुझ्या चरणी आभळ धरणी घेऊ. हा सभासद पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, आणि हा चेंडू जातो सीमारेषे पलीकडे जाताना चेंडू अडवलेला आहे. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता. जरा रायगड तुम्ही थोडस बाजूला, सर्व दास निवेदन करेल तुम्ही इथं उभे नका राहू, या ठिकाणी येऊन बसा. आपण महात्मा प्लीज प्लीज रायगड थोडस पुढे वा. रायगड विवेक, विवेक डीजे पुन्हा एकदा बाउंड्री. थँक यू डीजे. संकेत सावंतजी प्रो कबड्डी पुणेरी पलटण टीमचे हे सभासद. पुन्हा एकदा हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. आणि याच माध्यमातून आपल्याला सांगण्यात येते की सद्गुरु माताजींच्या कृपेने हे क्रिकेट टूर्नामेंट या ठिकाणी आयोजित केलेली आहे. महाराष्ट्रातील बरेच जिल्हे या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत, आणि त्यातूनच हे असे खेळाडू जे आहेत. एकदा सचिन सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. सचिनजींनी अभिवादन करायचंय. दास पुन्हा एकदा संकेतजींना विनंती करेल. या पॅवेलियनमध्ये आपण अभिवादन करून दोन हात उंचावून करून धन्यंकार स्वीकारायचा आहे. त्या ठिकाणी युवराज सिंग पॅवेलियन आहे, महेंद्र सिंग धोनी आहे, आपले दोन्ही हात उंचावून त्यांना अभिवादन करायचं आहे. थँक्यू, थँक्यू. सुंदर अशी गोलंदाजी मुंबई चारच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओवर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 13. योगीजी काय म्हणताय? ठीक आहे, ठीक आहे, सांगतो. राहुलजी जरा युवराज सिंग कक्षाच्या बाजूला, आमचे युनिट नंबर 210 जे सेवादल बसलेले आहेत ना, निवेदन आहे तिथे एक बॉल गेला तो जरा लवकरात लवकर घेऊन या ना. आणला आणला आमच्या दिनेशजीने बॉल आणलेला आहे. थँक्यू दिनेशजी. गोलंदाज दर्शन आणि हा चेंडू टोलवलेला आहे. दर्शनला दर्शन दर्शवताना दर्शन घेतलेला विकेटच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालेला आहे. सुंदर असा झेल पकडलेला आहे. एक धाव घेण्यापर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तिसरी धाव घेतात का पाहूया.
अच्छा या ठिकाणी पंच दोन धावा घेतल्यात का? दोन धावा। राहुल, अरे कुल्फीवाले इकडे दादा, कसं काय आयोजन नियोजन प्रयोजन आहे? मॅनेजर आणि या ठिकाणी आपण पाहतोय राहुल फलंदाज, सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून। यानंतर सेमीफायनलच्या मॅचेस सुरू होणार आहेत। दास निवेदन करेल, पहिली जी सेमीफायनल होणार आहे रायगड क्षेत्र रायगड वर्सेस क्षेत्र मुंबई 3, तर क्षेत्र नंबर पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न। रायगड चेंडू हुकलेला आहे आणि एक धाव घेतलेली, एक धाव बरोबर चेंडू चाललेला आहे, आपल्या स्वतःच्या दिशेने चेंडू पुढे पुढे जात आहे, फिल्डर पाठीमागे धावत आहे। क्षेत्र रायगड धाव या ठिकाणी आलेले आहेत। क्षेत्र रायगड वर्सेस क्षेत्र मुंबई 3 यांचे कॅप्टन येथे टॉस साठी यावे। याच्या पुढे सेमीफायनलच्या मॅचेस होणार आहेत। क्षेत्र नंबर 3 चे कॅप्टन सचिन झेंडेजी आणि रायगडचे कॅप्टन महात्मा इथे यावे टॉस साठी। आणि आणि षटकार गेलेला आहे। तिकडे घ्या, कूलर वगैरे लावलेला आहे पण बंद आहे, कूलर लावलेला तिथे बसा तुम्ही। चार बॉल 28, चार चेंडू आणि 28 धावा। आणि हा नुसता ठोकाठोक करीचा कार्यक्रम, 31 नंबरची जर्सी आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे आणि चांगला फलंदाज बाद झालेला आहे राहुल। धाव संख्या झालेली 28। गोविंदाजी तुम्हाला गरम झाला का? पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि त्रिफळाचित केलेला आहे। सुंदर अशी विकेट घेतलेले गोलंदाजाने, अचूक टप्प्याचा मारा करताना भेदक गोलंदाजी, या भेदक गोलंदाजी जोरावरती दोन विकेट लागोपाठ घेतलेले आहेत। हरवली होती बघा, आले आले विराट कोहली कक्षामध्ये ठेवले, तुम्ही सचिन तेंडुलकर कक्षामध्ये शोधताय। ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 28।
सुंदर अशी गोलंदाजी आपण बघितली. लगातार दोन चेंडूमध्ये दोन विकेट घेतलेले आहेत. ओव्हर समाप्त झालेली आहे. मुंबई एक आणि मुंबई चार यांच्यामध्ये हा सामना होतोय. गोलंदाज आलेले मुकुंदा. स्ट्रोक लगावलेला आहे. एक तर धाव घेतलेली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलेला आहे. आणि मुकुंदा सारखा गोलंदाज आहे. नाव किती छान आहे बघा, मुकुंदा. म्हणजे सगळ्यांनीच त्यांना दादा बोलायला पाहिजे. या हेतून त्यांची गोलंदाजी मुकुंदा. पुन्हा एकदा शांत रहा, शांत रहा. श्रीलंकेमधून पदवी प्राप्त केलेले पंच आहेत ते. सरांना सगळं माहिती आहे पण आता करणार काय, पंचांनी दिलंय ना. पंच निर्णय देतील त्याच्यावरती आपण ठाम राहायचंय. जोरदार अपील झालेली आहे या ठिकाणी. तीन चेंडू 29 धावा झालेले आहेत. सुंदर चेंडू टोलवला, बघूया झेल होतोय का. आणि अलगच असा हा झेल पकडलेला आहे. अंकुर जी, अंकुर इंगळे जी, आदरणीय. चार चेंडू नंतर धावसंख्या झालेली 29. पुन्हा एकदा नवीन फलंदाज विवेक. या इकडे बॉल लागेल. गिरीश बॉल पलावामध्ये जाईल. इकडे गेला, गेला डॉट बॉल गेला. पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने जाताना चेंडू आणि हा गेलेला आहे चौकार. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये वाढ होताना
धाव संख्या झालेली 33. मुंबई 4 चा गोलंदाज सूरज. नवीन गोलंदाज पाहतोय आपण सूरजजी. पहिला चेंडू घेऊन येतो आणि हा चेंडू ठोकलेला आहे डायरेक्ट सीमारेषा पलीकडे जातो का पाहू काय झेल बाद होतो. पहिल्या चेंडू मध्ये पहिला झेल घरी बाद केलेला आहे. सुंदर गोलंदाजी सूरजजी यांची. सूरजजी यांच्या गोलंदाजीतून पहिल्या चेंडूवरती कडी बाद केलेला आहे आणि नवीन फलंदाज जात आहे डीके दिलीप कनोजिया. पुन्हा एकदा आपण पाहूया सूरजजी यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्या गोलंदाजीला. अगली गेंद सूरज जी और उसको खेल दिया है थर्ड मैन की तरफ. वहां पर थर्ड मैन से मिसफील्ड हुई और बाउंड्री लाइन के बाहर. बहुत ही बेहतरीन लेट कट. स्कोर 37 37. दो बॉल 37 रन. हाँ जी हाँ जी हाँ जी. जितेश जी इम्पॅक्ट प्लेअर इथे एंट्री केलेली आहे. सुंदर असा चेंडू कटावून एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 39 39. तीन चेंडू झालेले. सुंदर असा झेल पकडलेला आहे डीजे.
हा सामना झाल्यानंतर आपल्याला सर्वांना पाहायचे पुढीलचे सेमी फायनलचा सामना, मुंबई 3 वर्सेस धाव घेतलेले दुसऱ्या धावगणीचा नक्कीच प्रयत्न होईल आणि हा लॉंग ऑन आऊट थ्रो झालेला आणि स्टंपिंग, सुंदर अशी विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. सुंदर असा थ्रो या ठिकाणी आपण पाहतोय आणि मुंबई 4 आपण पाहतोय. सुंदर असं त्यांचं क्षेत्ररक्षण आहे. विकेट मुंबई 1 च्या फटाफट जाण्यामध्ये कारण होतोय आणि धाव संख्या झालेली आहे 40. बंदगी मेरी बंदगी स्टंपसाठी पाणी घेऊन जायचं. स्टंपसाठी तुम हो मैंने पाई है इन निगाहों में. थैंक यू डीजे. अपनी 4 ओवर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 40 आणि 7 विकेट गेलेले आहेत. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बघतोय गोविंदा लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डिंग करण्यासाठी मुकुंदा आणि हा चेंडू कटावलेला एक धाव घेतलेला. बघूया विकेट जाते का नाही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा ही अवांतर धाव मिळते. एक धाव घेतलेली आहे. संयमाने खेळाडू येऊन बॉल कॅच करतोय. कडक शॉट मारलेला आहे आणि तो डायरेक्ट आलेला आहे. दोन चेंडू आणि 48 धावा झालेल्या आहेत.
चेंडूला थोडी उसळी दिलेली आहे, उसळी देऊन हा फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न मुकुंदा यांच्या गोलंदाजीतून। आणि हा चेंडू टोलवलेला पाहूया, क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या अवस्थेमध्ये असताना झेल घेतलेला आहे आणि चांगला एक फलंदाज बाद झालेला आहे। मैं लापता था आणि एक चांगला गडी बाद झालेला आहे आणि आपण पाहतोय की सुंदर स्ट्रोक लगावण्यात माहिर असलेले नावाजलेले डीके दिलीप कनौजिया आणि आज हा स्ट्रोक लगावलेला आहे। दोन धावा घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय, दोन धावा पूर्ण झालेले आहेत। इकडे या साईराज, दीपक सगळे बसा खाली। शेवटचा चेंडू शिल्लक आणि 50 धावा पूर्ण झालेले आहेत मुंबई एकच्या। आणि 51 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत मुंबई एकच्या। 52-2 मुंबई 4 साठी। त्यालाच दादा विचारते इम्पॅक्ट प्लेअर कोण, सुमित
निघालं. चला या दुपारच्या सत्रामध्ये एक उत्कृष्ट दर्जाची मॅच आपल्याला पाहायला मिळते, मुंबई 1 वर्सेस मुंबई 4. मुंबई 4 या टीमला 52 धावांचं टार्गेट दिलेलं असताना आता चेस करायला उतरते मुंबई 4 ची टीम. चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवा गोविंदजी, जरा लवकर या बॅटिंग साठी. प्रथमेश शेलार आणि गोविंद पालेकर अशी ओपनिंग जोडी येताना दिसतीये मैदानामध्ये मुंबई 4 या टीम कडून. चांगल्या मॅचची एक अपेक्षा आपण करू शकतो संदीपजी या दोन्ही टीम्स द्वारे. नक्कीच या टीम मध्ये हा चुरशीचा सामना आहे सेमीफायनलला जाण्यासाठी. गोविंद पालेकर जी एक उत्कृष्ट खेळाडू जे लेदर टूर्नामेंट समालकाला जी होते तिथे सुद्धा आपलं योगदान देत असतात, तिथे सुद्धा सेवा करत असतात. हे महात्मा, तीस महात्मा ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार, स्वतः संगनायक. क्लॅप कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट राहुल जी. इला चेंडू स्विंग अँड मिस, जोराने मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय तो विकेट कीपरच्या हातामध्ये. 52 धावांचं लक्ष्य, 52 धावांचं टार्गेट, 52 धावा चेस करताना आता मात्र येतो पहिला चेंडूवर डॉट बॉल. पुन्हा एकदा राहुलजी तयार. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा येतोय व्हाइट बॉल. या व्हाइट बॉलने आता मात्र शुभारंभ होईल चेसचा. पहिली धाव अंकित होईल ती टीम मुंबई 4 यांच्या खात्यामध्ये. आणि दुसऱ्या चेंडूवरती एज घेत असताना उत्कृष्ट दर्जाचा झेल पकडतायत नितेशजी आणि विकेट जातोय गोविंद पालेकरजी. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आउट होताना दिसतोय डीजे. मेरे रहनुमा तुमसे मिलता तो सुकून पाता हूँ, तुमसे दूर होकर उलझ सा जाता हूँ. मेहरबान मेरे रहनुमा तुम आए तो मुस्कुराए तो सुकून. थैंक यू. आणि गोविंदाजी आउट झाल्यानंतर येत आहेत ते अभिषेक पालव, स्टार प्लेयर ऑफ मुंबई 4. उत्कृष्ट दर्जाचा हा सुद्धा खेळाडू आहे. पलीकडे जातोय का चौकाराच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. आल्या आल्या त्याच्या नावाचं छाप छोडत असताना अभिषेक पालव डीजे. तुम मिला तो दिल खिला तो सुकून आया है.
चला फील्ड सजवून घ्या पुन्हा एकदा. चांगला शॉट आल्या दाखवला अभिषेक पालोजी यांनी, आणि जशा प्रकारची त्यांचं नाव आहे त्या नावाला साजूक अशी बॅटिंग करताना दिसत आहेत अभिषेक पालोजी. अभिषेक पालव पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला बॅटिंग करताना दिसतील आपल्याला. तेवढी चांगली गोलंदाजी आता राहुल जी फील्ड मध्ये परिवर्तन करत असताना. पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट. ओहो रिव्हर्सचा फटका, रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढत असताना अभिषेक पालोजी यांनी षटकार ठोकलेला. आता मात्र साधावा डीजे आली धोनी कोण भरे मेहरबान. दुपारच्या सत्रामध्ये आता थोडीशी मॅच मध्ये गर्मी येत असताना अभिषेक पालोजी यांनी विकेट गेल्यानंतर कोणताही दबाव न घेता आता बॅटिंग स्टार्ट केलेली आहे. टॉप गिअरच्या टॉप गिअर टाकून बॅटिंग करत असताना अभिषेक पालोजी अशाच प्रकारची बॅटिंग करत राहिले तर लवकरच मॅच जिंकतील मुंबई फोरची टीम. बॅकफुटला जाताना दिसतीये मुंबई वन. रिव्हर्सचा चांगला फटका खेचला आता अभिषेक पालोजी यांनी. ओहो हो फिर से उड़ाया, इस बार चार पाया डीजे. वेगावर स्वार होत असताना राहुल जी तितक्याच वेगाने बॅटिंग करतोय अभिषेक पालव. आहा हा स्लोअर वन, पण तो सुद्धा कामी नाही आला. त्याच्यावर सुद्धा चार धावांची मोहर ठेवत लावत असताना अभिषेक पालव डीजे. जायंटला आता बॉल गेला. व्हॉलंटियर्स प्लीज तो बॉल शोधण्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर बॉलची पूर्तता करा कारण मॅच थांबली आहे. त्यामुळे गिरीजी बॉल भेटलाय का, गिरीजी बॉल भेटलाय का तिथे? नाही भेटला. चला मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर कारण विलंब होतोय, मॅच लांबतीये, मॅचचा रिदम तुटतोय. आणि आता दुसरी ओव्हर घेऊन येत असताना दर्शन केलकरजी हा सुद्धा एक अतिशय मोठा नाव मुंबई वनच्या क्रिकेटमधला, ज्याने एक हंगाम हरियाणाला जाऊन सुद्धा गाजवलेला तोच हा दर्शन केलकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि वेगवान तेज तरार, सरळ जात असताना विकेट किपरच्या हातात. जिथे नितेश जी ज्यांनी पहिल्याच ओव्हर मध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा कॅच पकडला गोविंदाजी यांना आउट करण्यासाठी, तीच नितेश जी विकेट कीपिंग करत असताना. पुन्हा एकदा दर्शन जी राईट आर्म ओव्हर द विकेट.
चला मॅच थोडी स्पीडअप करा, वेळ जातोय या मॅच मध्ये. स्लोवर वन ट्राय केला आता मात्र पुन्हा एकदा येतोय का, हो हा सुद्धा डॉट बॉल. आता मात्र एक एक डॉट बॉल झुगारत असताना मुंबई फोरची टीम. दोन चेंडू 19 धावा, 19 धावा दोन चेंडू, दुसरी ओव्हर चालू आहे. 52 धावांचं लक्ष पार करायचं आहे मुंबई फोर या टीमला. एक धाव तर घेतलेले, पंचांचा इशारा नो बॉल, नो बॉलचा इशारा. आता भरपूर वेळानंतर नो बॉल प्लस वन रन म्हणजे 21 वर जाऊन पोहोचेल हा धावफळक. अजून ही 31 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी मुंबई फोर या टीमला. पंचांची वाद घालू नका, पंचांनी निर्णय दिलेला आहे नो बॉलचा इशारा, फ्री हिट. चला राहुलजी फिल्डिंग लावून घ्या, वारंवार जमा होऊ नका, पेनल्टी देऊ. पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. ठीक आहे योगेशजी, ठीक आहे. चला या ठिकाणी नो आलेला आहे आणि फ्री हिटचा इशारा देखील झालेला आहे. फ्री हिट साठी अभिषेक पालवजी फेस करतील आता बॉलरला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईड बॉल म्हणजे फ्री हिट आता देखील कंटिन्यू राहील. संदीपजी नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा या संधीचा फायदा उठवता येईल फलंदाज अभिषेक यांना. बघूया या गोलंदाजी वरती. आणि हा रिव्हर्स शॉट मारलेला आहे, डायरेक्ट सिक्स गेलेला आहे, संधीचं सोनं केलेलं आहे. याचबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 28. ओहो सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, नितेशजी धावले होते परंतु कॅच ड्रॉप, कठीण जेल होता मात्र नितेशजी यांचे प्रयत्न खूप चांगले. सुपला शॉट खेळले होते, सुपला थोडासा चुकला त्यांचा. नक्कीच चुकला, आपण पाहतोय की याच खेळामध्ये याच मैदानावर आपल्याला या करामती बघायला मिळत आहेत. जो तो फलंदाज आपल्या अंदाजानुसार अंपायर चार बॉल झाले, चार बॉल. दर्शनजी यांचा पाचवा चेंडू, फुटॉस बॉल, त्याला समोरच्या दिशेने मारलेला आहे समोर फिल्डर प्रमोद यांच्याकडून. मिस्टेक आणि मिस्टेकच्या मिळतील चार धावा. डीजे
आणि इथे येत असताना विकेट आता 18 चेंडू 19 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी मुंबई फोर्सला. अभिषेक पालवजी यांची इम्पॅक्टफुल पारी राहिली या इनिंग मध्ये. ज्या बॅट्समनने ही मॅच पूर्णपणे टर्न केली मुंबई फोरच्या दिशेने. चला फिल्डिंग लावून घ्या फटाफट साईराजजी. सुंदर असं चेंडू टोलवून या ठिकाणी षटकार मारलेला आहे. षटकाराबरोबर धाव संख्या झालेली आहे 39. पुन्हा एकदा गोलंदाज साईराज बुमरा स्टाईल आणि या चेंडू कटावलेला एक धाव तर या ठिकाणी घेतलेले फिल्डर मौजूद. हॅलो पुन्हा एकदा साईराज गोलंदाजीसाठी आणि आपण पाहतोय इंडियन क्रिकेटर बुमरा त्याच्याच सारखी स्टाईल त्याच्याच सारखा अंदाज घेऊन साईराज गोलंदाजी करतोय आणि बॅट्समनला चकवण्याचा प्रयत्न त्याचा या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक एक धाव फक्त देण्यात साईराज गोलंदाजी करतोय. धाव संख्या झालेली 41. पुन्हा एकदा साईराज आणि हा चेंडू कटावलेला एक धाव घेतलेली दुसरी धाव घेण्याचा कदाचित प्रयत्न होईल परंतु चेंडू अडवलेला आणि दुसरी धाव घेतलेली आहे. दोन धाव या ठिकाणी मिळालेले आहेत. चौदा चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आणि हा 9 इकडे भिरकवलेला आहे. 6 मारलेला आहे. सुंदर असा षटकार लगावलेला आहे.
आणि कुठल्या कुठल्या तऱ्हेची हा अभिषेक शॉट मारतोय. एक धाव घेतलेली आहे या ठिकाणी. ओवर समाप्तीनंतर बारा चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता. बारा चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता. गोलंदाज दर्शनजी आणि हा एक धाव घेतलेली आहे. एक धाव तू काढ, एक धाव मी काढणार असं करून आपण संघाला विजय करणार असाच काहीसा मानस त्यांनी मनाशी बाळगलेला आहे. बघूया पुन्हा एक धाव घेताना. आणि हा चेंडू उलट्या दिशेने फिरवून चौकाराच्या दिशेने विजय संपादन केलेला आहे मुंबई 4 ने. डी के